हाय फ्रेंड्स, पवित्र पोर्टलविषयी नवीन अपडेट आलेली आहे, ते आपण पाहूया. मुलाखतीसह पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत. खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च मर्यादा लागू करण्यात आलेली होती, त्यामुळे कमाल वय, वयाधिक, ओव्हर एज या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार दिनांक 7/9/2020 ते 17/9/2020 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येतील. सत्तर मुदतीत वयाधिक, ओव्हरेज या कारणास्तव प्राधान्यक्रम न दिलेल्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावेत. वरील क्रमांक 1 मधील ज्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची, उदाहरणार्थ महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ इत्यादी नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करता येणार नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मवरील ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून 2019 मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अशा उमेदवारांना लॉग इन उपलब्ध होणार नाही. प्राधान्यक्रम लॉक करताना काही अडचण येत असल्यास ajupavitra@gmail.com वर ईमेल करावे. पवित्र पोर्टलविषयी आणखीन माहिती मिळविण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.